अतिशय घनदाट आणि सुंदर जंगलात आपण आलेलो आहोत। मी एकटाच आहे, कॅमेरा माझ्या हातात आहे, त्याचबरोबर साप सोडण्याचं काम चालू आहे। तुम्ही आमच्या सोबत आहात, आम्हाला हा क्षण आपल्याशी शेअर करताना खूप छान वाटत असते। घन साप असावा असा अंदाज आहे आणि तो कशा प्रकारे जंगलात जातो आहे, काय करतो आहे आपल्याला बघायला मिळेल, घोणसच आहे। मित्रांनो, घोणसापाचा सीझन मोठ्या प्रमाणात, सीझन म्हणजे मॅटिंग सीझन, सापाचा समागमाचा वेळ म्हणजे घोणसापाचा। आणि आपल्या बाजूला झाडी खूप मोठ्या प्रमाणात असेल तर हा साप मोठ्या प्रमाणात आपल्या इथं दिसतो आहे। गोल गोल टिपकी असणारा साप काही जण याला अजगर समजतात, पण अजगर नसून हा घोणस आहे, रसस वायपर, आणि हिंदीतसुद्धा ह्याला घोणसं म्हटलं जात आहे। आपण चांगल्या प्रकारे बघू शकता, साप ओळखण्याची सुरुवात या सापापासून व्हावी आमची इच्छा असते। आपल्या आजूबाजूला असू शकता अतिशय धोकादायक साप, चावण्यामध्ये तो माहीर आहे, पण आपण जर आपली काळजी घेतली तर आपल्यापासून तो दूर राहण्याचा प्रयत्न करतो, दूर जाण्याचा प्रयत्न करतो, हेही तितकंच खरं आहे। हा साप असाच बसल्यामुळं आपण आजूबाजून जात असताना अचानक पायावर पडण्याची शक्यता जास्त असते। आणि हा साप जर घाबरलेला असेल तर आपल्याला अचानक हल्ला करू शकतो, आणि हा हल्ला एका सेकंदामध्ये 3 फूट जाऊ शकतो, मग आपल्याला बचावाचा वेळही कमी मिळतो। पण कधीकधी हा साप धोकादायक आवाज काढतो, कुकरच्या शिटीप्रमाणे धोक्याची घंटा वाजविणारा आहे असं म्हणावं लागेल, आणि कधीकधी आपल्यासाठी ते लाभदायक ठरतं। आणि अशा प्रकारे बेळगाव शहरात आपण साप पकडत असताना विविध ठिकाणी साप असतात, मोठ्या प्रमाणात साप आहेत। आणि आपण जर आजूबाजूला झाडी असेल, वडाचं झाड मोठं असेल, दगडविटांची ढिगारा असेल, आणि विशेषतः फार जुनं घर, अशा ठिकाणी हा साप असतो। उंदीराचं आवडतं खाद्य आहे, खरं तर निशाचर म्हणजे रात्री फिरणार असूनसुद्धा सीझनमध्ये म्हणजे जुळण्याच्या वेळेला नरमादा मोठ्या प्रमाणात दिवसाही दिसू शकतात। आपण काळजी घ्यावी, हातातली बॅटरी तुमचा जीव वाचू शकते। थोडा हलवूया, तो असा निघून जाईल। चला आमच्यासोबत अशीच राहा, प्रवास सुरू आहे साप सोडण्याचा। आपण तर आमच्यासोबत नाही आहे, पण जो मी नजारा बघतो आहे तुम्ही तो डोळ्यात साठवून आम्ही जो अनुभव इथं घेतो आहे तोच अनुभव घेत असाल अशी अपेक्षा करतो आहे। अतिशय सुंदर धामण अशा सुंदर ठिकाणी मी सोडतो आहे, बघूया तो काय करतो आहे। थोडासा जास्त वेगानं पळणारा हा साप आपल्याला फार कमी बघायला मिळतो, कारण एवढ्या वेगानं पळत असतो, पण हातात धरून याची खूप माहिती आम्ही सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। धामण जास्ती पिवळसर असतो, पण असा डार्क पण दिसत असतो, ब्राऊन, आणि याच्यावरती आडवी तिडवे कशाही प्रकारचे विखुरलेले पट्टे असतात, पिवळसर जास्त दिसतो। आणि अशा प्रकारची शिपटी बारीक असते, तोंड बघू शकता, अतिशय सुंदर। आणि या देखण्यासार अतिशय सुंदर ठिकाणीला सोडण्याचा प्रयत्न करतो आहे, एवढा फार कमी बघायला मिळतो आहे। हळूहळू तो जाईल आणि या जंगलात लुप्त होईल कुठेतरी, अशा प्रकारे तो निघून गेलेला आहे। चला मित्रांनो, आमच्यासोबत राहा, प्रवास साप सोडण्याचा सुरू आहे। या परिसराबरोबर जंगलाचा, ह्या वातावरणाचा सर्व प्रकारचा आपल्याला आस्वाद घेता यावा हा प्रयत्न होता। आणि त्याचबरोबर साप हे नेहमी पळत असतात, विशेषतः धामण, आणि ते आपल्याला बघावं मिळावीत यासाठी अशी थोडीशी गॅप असलेली जागा, म्हणजे आपल्याला साप जाईपर्यंत असा तो दिसावा। धामण सापाचं पिल्लू आहे 1.5 वर्षाचं आणि असं जंगलात मुक्त झालेलं आहे। मित्रांनो, मी सर्पमित्र आनंद चिट्टी, कर्नाटक बेळगावहून। आपण सर्वजण हा प्रवास सर्प सोडण्याचा माझ्यासोबत पाहत होता, आज आनंद द्विनिगुणित झाला, कारण अतिशय सुंदर ठिकाणी आपण जंगलात आलो आणि या सगळ्या गोष्टी मी दर्शकाशी शेअर करू शकलो। सुंदर साप आपण पाहायला मिळाले आपल्याला, आणि हा निसर्ग पण आपल्याला पाहायला मिळाला, आणि माझ्याबरोबर तुम्हाला ही गोष्ट आवडली असणार। आणि सापांचा प्रवास असाच पकडण्याचा, सोडण्याचा, त्याप्रमाणे माहिती देण्याचा आणि ज्ञान जमा करण्याचा सुरू होणार आहे। नाग आहे आणि प्रवास इथं थांबणार आहे हा साप सोडल्यानंतर। थोडासा काळसर याच्यावरती टिपके दिसतात आणि कशा प्रकारे तो थोडासा घाबरवतो आणि जंगलात निघूनही जातो। हा सापांना जगवण्याचा प्रवास आहे आणि ह्यासाठी माहिती महत्त्वाची आहे, ती माहिती नक्की आवडेल आणि सापाची भीती दूर करायला मी यशस्वी होऊ अशी आशा बाळगतो। आणि इथं थांबतो आहे, आपण असंच प्रेम, असंच आशीर्वाद देत रहा आणि हा प्रवास सापांना जगवण्याचा, भीती दूर करण्याचा सुरू राहणार आहे। धन्यवाद तुर्तास।